मूर्तिजापूर येथील भाजप आमदार हरीश पिंपळे यांना रविवारी रात्री सामान्य जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. 15 वर्षांपासून बार्शीटाकळी ते चिंचोली रुद्रायणी रस्त्याची दुर्दशा पाहता आमदार म्हणून तुम्ही काय केले असे प्रश्न युवकांनी विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी जिल्हा परिषद एनओसी देत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तर सामान्य जनतेने प्रश्न विचारल्यावर आमदार हरीश पिंपळे यांची पाठीराखे व भाजपा कार्यकर्ते बिथरले होते. त्यांनी सामान्य युवकाला तुले कोण अधिकार दिले विचारण्याचे असे म्हणत गेम करण्याची धमकी दिल्याचा आरोप रुद्राक्ष अरुण राठोड या चिंचोली रुद्राणी येथील युवकाने लगावला आहे. रुद्राक्षने बार्शीटाकळी पोलिसात याविषयी जीवे मारण्याची धमकी शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलीस काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. याविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून 15 वर्ष कोणता रस्ता झाला नाही आणि जिल्हा परिषद एनओसी का देत नाही अशी विचारणा होत आहे. आम्ही कोण? तुम्हाला निवडून दिलं, तुम्हाला निवडून दिलं. 15 वर्षापासून तुम्ही आमदार, 15 वर्षापासून तुम्ही आमदार साहेब. तुला जिल्हा परिषदच्या सोबत माझ्या वैयक्तिक राग नाहीये साहेब. जिल्हा परिषदच्या कामाची एनओसी शिवाय काम होत नाही. पण तुम्ही मला आणायला कशी करणार? पत्रकार परिषद घ्या, जाहीर करा की जिल्हा परिषद टाकलं ना. जिल्हा परिषद वाले टाकलं. ऐकून तर घ्या, ऐकलं नाही. व्हॉट्सअपने ऐकून घ्या. मी तुला विनंती करतो, ऐकून घ्या. अध्यक्ष गेलता आणि उपाध्यक्षपाशी काय म्हणतो? उपाध्यक्ष 15 वर्षापासून तुम्ही जाहीर करून निघाले की मला जिल्हा परिषद आले युनिसाठी त्रास देऊ राहिले. तुम्ही 15 वर्षापासून तुम्ही ते इकडला रस्त्याला पत्रकार परिषद घ्यायची असती मला जिल्हा म्हटलं मी मोर्चा काढतो. मला मला पाठिंबा द्या. म्हणून रविवारी रात्रीच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील चिंचोली रुद्रायणी येथे दर्शनाला आलेले मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना ग्रामस्थांनी विविध विकास कामांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले. प्रश्न उपस्थित केलेल्या ग्रामस्थाला आमदार आणि आमदारांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. चिंचोली रुद्रायणी येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते आणि ते दर्शन करून निघत असताना मी त्यांना जबाब विचारला की साहेब तुम्ही रस्त्याबद्दल काही जबाब न देता तुम्ही कशी काय जाता. तर त्यांचे कार्यकर्ते एकदम आमच्या अंगावर आले की आणि जीवे मारायचा प्रयत्न केल्यासारखे आमच्या धमक्या दिल्या. डायरेक्ट अंगावर हात झटकून आमच्या अरेरावी केली, शिवीगाळ केली, आईवरून शिवीगाळ केली. हे यांना जनप्रतिनिधी म्हणून सोबत नाही. पण आम्ही हे गोष्टी बोललो त्यानंतर आमदार साहेबांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला जनता जबाब विचारत असताना. तर त्यावर तिथं त्यांनी हानामारी आणि जीवे मारण्याची धमकी काही कार्यकर्त्यांनी देऊन गेम करण्याचा अशी धमकी गेम करण्यात येईल अशी धमकी देऊन गेले. त्याबद्दल दरम्यान याविषयी आमदार हरीश पिंपळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.